कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारच्या परीक्षा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे पुढे ढकलत अखेर आज 21 मार्च रोजी अकोल्यातील परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा शांततेत पार पडल्यात. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक असलेल्या MPSC ची परीक्षा अखेर आज अकोल्यातील विविध शाळा महाविद्यालय कोरोनाचे नियम पाळत शांततेत पार पडले आहेत. अकोल्यातील परीक्षा केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता 16 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आणि राज्य शासन तसेच परीक्षा आयोगाच्या दिशानिर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर तपासणी करून परीक्षा पार पडल्या आहेत. अकोल्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी परीक्षा केंद्रावर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करतानाच नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची चाचणी आवश्यक केली होती. त्यानुसार काही कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बाजूला सारत निगेटिव्ह कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली असून परीक्षार्थी विद्यार्थी यांची सुद्धा तपासणी करून घेतली. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळत परीक्षा संपन्न झाल्यात. प्रत्येक दागिन्यांची हमी हॉलमार्कच्या अधिकृततेसह. SS खरोटे सुवर्णकार, गांधी चौक, अकोला.